आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे आमचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त जो पाठिंबा दिलेला आहे, हो पाठिंबा आम्हाला मान्य आहे. परंतु आज आमची जी हिंगोली लोकसभाचं जे इलेक्शन चालू आहे, निवडणुका चालू आहेत, मान्य सामान्य आमच्या राजसाहेबाचा बॅनरवर कुठलाही फोटो नाही, नाव नाही. त्याच्यानंतर आमच्या जे कळंदुरी तालुक्याचे जे पॉम्पलेट वाटत आहेत, जाहीरनामे वाटत आहेत, त्याच्यातसुद्धा आमच्या साहेबाचं नाव नाही, मनसेचं कुठं नाव नाही आणि साहेबाचा आमचा फोटो नाही. त्याच्यामुळं आज आमच्या जिल्ह्यातले आणि कळंदुरी विधानसभातले सर्व जे महाराष्ट्र सैनिक आहेत ते नाराजाचा सूर आमच्यासमोर मांडत आहेत. तुमच्या माझ्या सगळ्यांचे फोन आम्हाला येत नाहीत की दादा म्हणे आपल्या साहेबाला मानसन्मान भेटत नसेल आणि महाराष्ट्र सैनिकाचं पुन्हा मानसन्मान भेटत नसेल, कुणी जर असं वागत असेल तर आपण काय म्हणून यांचा प्रचाराला लागायचं. जोपर्यंत हे आमच्या साहेबाचा बॅनरवर फोटो टाकत नाहीत आणि मानसन्मान आमच्या महाराष्ट्र सैनिकाला बोलून घेत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा निर्णय घेत आहे की तोपर्यंत आम्ही या प्रचाराला लागणार नाही.